उन्हाची चाहूल लागताच धुळे शहरात माठ विक्रेते दाखल झालेत। 100 ते 300 रुपयांपर्यंत मातीचे आकर्षक असे माठ विक्रीस दाखल झाल्याने नागरिक माठ खरेदीस पसंती देत आहेत। गेल्या 2 आठवड्यापासून शहरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाण्याची चाहूल असणारे नागरिक फ्रीज विक्रीकडे धाव घेत आहेत, तर दुसरीकडे ज्यांच्या हातात म्हणावा तसा पैसा नाही तर ते नागरिक गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांकडे धाव घेत आहेत। थंड आणि रुचकर तथा आरोग्य उपयुक्त असं पाणी मातीच्या माठातलं लागत असल्याने सदर मातीचा माठ खरेदी करत असल्याचं सर्वसामान्यांमधून सांगितलं जात आहे। शहराच्या विविध भागात विविध रस्त्यांवर सदर माठ विक्रेते दाखल झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर नागरिक जास्तीतला कमी भाव करून माठ खरेदी करताना दिसत आहेत। नवाई भास्कर कुंभार, आम्ही कुंभार कुंभार आहे, माठ आहे थंडगार पाहिजे, शेलवा बोराडी 150 पर्यंत 100 पर्यंत 250 पर्यंत माठामध्ये चिकना माठ घेतला तर बियारीचा माठ राहतो, त्याच्यामध्ये पाणी थंड होत नाही। हे लांब माठ बी घेतला याच्यामध्ये पाणी थंड होत नाही। हे गोल माठ घेतले राजाने घेतले त्याच्यामध्ये एकदम पाणी फिरत सारखं राहतं, पण लोकांना काय नसतं, चिकना माठ बघतात गरम पाणी पितात, माल आपला नाही, माल घेऊन पाणी पिऊन बघा कसं माठ राहतो कसं पाणी राहतो, तर तुम्ही सांगायचं आम्हाला माठ गरम थंडगार पाणी। किती वर्षापासून करतात? आम्ही 20-25 वर्षापासून इथे धंदा करतो। कोणत्या ठिकाणी? या जागावर करतो। हां, ज्योती टाकीपासून लहान फुल ज्योती टाकी, 20-25 वर्षापासून धंदा करतो।